नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहात तत्काल न्यूज लाईव्ह। 12व्या वर्गात शिकत असताना झालेल्या प्रेम संबंधातून प्रियकराने प्रियसीला लग्नाचे आमिष दाखवले। प्रियसीला शिर्डी येथे दर्शनाच्या बहाण्याने नेऊन लॉजवर बलात्कार केला, त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला। त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियसीने प्रियकराविरुद्ध तक्रार केली आहे। पोलिसांनी तगारीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसाला आरोपीला अटक केली आहे। आशिष नारायण वानखेडे रहाणं उद्धान नगर गोरेवाडा असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 वर्षीय युवती रिया ज्यांचे नाव बदलले आहे, ती गिट्टी गदान परिसरात राहते। ती सध्या शिक्षण घेत असून आशिष वानखेडे हा तिचा वर्गमित्र आहे। 12वीत असताना दोघांची ओळख झाली होती। आशिषने 2018 मैत्री केल्यानंतर तिच्याशी चॅटिंग केली, काही दिवसातच तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले। शिक्षण घेत असलेल्या ती कॉलेजच्या बहाण्याने आशिष सोबत फिरायला जात होती। त्याने तिला शिर्डीला देवदर्शनाला जायचे असे सांगितल्याचे असून आई वडिलांकडून परवानगी घेण्यास मैत्रिणीसोबत दर्शनाला जात असल्याचे सांगून ती आशिष सोबत शिर्डीला गेली। तेथे आशिषने एका लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तेव्हापासून तो केव्हाही तिला फिरायला घेऊन जात लॉजवर नेऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता। त्याने आतापर्यंत डोंगरगड रामटेक येथे देवदर्शनाच्या नावावर घेऊन जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले। गेल्या काही दिवसांपासून तिने आशिषकडे लग्नाचा तगादा लावला होता, मात्र आशिष टाळाटाळ करीत होता। ती आई वडिलांची भेट करून देण्यावर अडली होती, त्यामुळे आशिषने तिला शिविगाळ करीत लग्नास नकार दिला। संतप्त झालेल्या रियाने मानकापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली। पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली आहे।